अजित पवार भाजप सोबत येणार आणि मुख्यमंत्री होणार या चर्चेमध्ये सगळ्यात मागे पडलेलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. शिंदेना मुख्यमंत्री करून राज्यामध्ये सबकुछ झालेले फडणवीस यांचं यामध्ये काय होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. फडणवीस आता पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत का अशीही विचारणा होती. अजित पवार मुख्यमंत्री अशी चर्चा, मग फडणवीसांचं काय? देवेंद्र फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. शिंदेचं बंड घालवणाऱ्या फडणवीसांना वरिष्ठांचा दे धक्का. विनोद तावडेंच्या कथित अहवालानं संकटात भर. भाजपा पक्षश्रेष्ठी राज्यात खंबीर, मराठा नेतृत्वाच्या शोधात. 2024 नंतर फडणवीसांचं पुढचं राजकारण दिल्ली दरबारी. मिशन हॅशटॅग नो पेंडेन्सी, ऑफिसवर क्लिअरिंग पेंडेन्सीज, कार्यालयीन कामकाज. अजित पवारांच्या भाजपासोबत येण्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस कामात मग्न होते. लवकरच मंत्रालयातील मुक्काम आवरावा लागेल, यामुळं काम मार्गी लावत असल्याचा अर्थ यातून घेण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत येत असल्याच्या वावड्यांसोबतच तेच मुख्यमंत्री होणार या चर्चांनाही वेग आला होता. त्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार याची चर्चा रंगली होती. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू असताना फडणवीसांचं काय असा प्रश्न विचारण्यात येत होता. देवेंद्र फडणवीस यांचं पुढं काय? अजित पवार भाजपासोबत येण्याच्या चर्चेत पुढाकार कुणाचा? फडणवीसांचा की भाजप श्रेष्ठींचा? अजितदादा मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांचं काय होणार? एकनाथ शिंदे यांना नेतृत्व देऊन चूक झाल्याची भाजपची ही कबुलीच का? फडणवीसांनी घडवलेलं बंड, शिंदेचं नेतृत्व पक्षश्रेष्ठींनी नाकारलंय. राज्यात आक्रमक मराठा नेतृत्व अजितदादांच्या रूपानं भाजपला हवंय का? एकनाथ शिंदे या मराठा नेतृत्वात अजित पवारांपुढे कमी पडलेत. मराठा मुख्यमंत्रीच हवा असेल तर फडणवीसांचं पुढचं राजकारण कुठं? देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार का? 2024 निवडणुकीनंतर फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का? भाजपा पक्षश्रेष्ठींसोबत फडणवीस यांचा संघर्ष, उपमुख्यमंत्रीपदही असंच स्वीकारावं लागलं. अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेमागे किंवा घडलेल्या घडामोडींमागे भाजपामधून फडणवीस होते की दुसरे केंद्रातील नेते होते अशीही विचारणा होते. मुळात होते काय की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का? तर होय, अतोनात इच्छा आहे. पण परिस्थिती काय आहे? तर मागच्या काही राजकीय स्थित्यंतरामुळं, उदाहरणार्थ एकनाथ शिंदेचं बंड असेल किंवा एकंदर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती असेल, ही BJP तितकीशी फार राहिलेली नाही. त्यामुळं खरं म्हणजे यांना डायरेक्ट इलेक्शन घ्यायची, मध्यावधी निवडणुका घ्यायच्यात. पण मध्यावधी निवडणुका घेतल्यानंतर खरोखरच BJP पूर्वी एवढं मँडेट मिळेल का याचा संशय. त्यामुळं आता ही जोडतोड करण्याचं जे कारण आहे ते हेच आहे. यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि फडणवीसांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी विनोद तावडे यांनी दिलेल्या एका अहवालाचीही चर्चा रंगली होती. तावडेंच्या अहवालात नेमकं काय? 2024 लोकसभा निवडणुकींपूर्वीचा अहवाल. राज्यातील स्थिती भाजपासाठी नकारात्मक असल्याचा निष्कर्ष. शिवसेना भाजपा युतीच्या जागा 41-22 ते 25 येण्याचा अंदाज. शिंदे फडणवीस सरकार बाबत जनतेत नाराजी असा अर्थ. असा कोणताही अहवाल सादर केला नाही, तावडेंचं स्पष्टीकरण. शिंदे सरकारमध्ये भाजपाची शक्ती वाढल्याचा दावा. हा अहवाल तावडेंनी नाकारला असला तरी शिंदे सरकारच्या सध्याच्या कामावर लोकसभा निवडणुकांत अपेक्षित यश मवियासमोर मिळणार नाही असा होरा भाजपा श्रेष्ठींचा आहे. त्यातूनच अजित पवारांना गळाला लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचं सांगण्यात येतंय. फडणवीसांचे काही जुने प्रतिस्पर्धीही त्यांच्यासमोर अडचणी उभ्या करतायत का अशी चर्चा सुरू आहे. मुळात शिंदे हे मुख्यमंत्री ऍक्सिडेंटल झालेले, या शिवसेना फुटीचं खापर
आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं आहे. उद्या जर समजा काही वाईट घडलं तर सर्वप्रथम भाजप एकनाथ शिंदेंनाच बळी देणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे त्याच्यातला. कारण त्यांना एकनाथ शिंदेंना केवळ मवियाचं सरकार पाडायचं होतं यांना, आणि शिवसेना पाडायची होती. एवढ्याच गोष्टीपुरतं त्यांना एकनाथ शिंदेची मदत हवी होती. आता ती ऑलरेडी झाली. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री का केलं, तर या सगळ्या अडचणींचं म्हणजे जे काही परिस्थिती निर्माण झाली ही एकनाथ शिंदेमुळं झाली. भाजप नुसतं निमित्त आहे असं जनतेसमोर ओरडण्याचा एक म्हणजे पद्धत म्हणून खरं म्हणजे ते शिंदे मुख्यमंत्री झालेत. शिंदे हे काही भाजप आणि शिंदे गटाचे फुल टायमर लीडर असू शकत नाहीत. 2014 ते 2019 या काळात राज्याचं नेतृत्व केलेले फडणवीस मी पुन्हा येईल असं सांगून 2019 निवडणुकांना सामोरे गेले. शिवसेना भाजपा युतीला अपेक्षित बहुमतही मिळालं. मात्र मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास फडणवीस आणि भाजपला गंबावा लागला. त्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी जीवाचं रान करून सरकार विरोधात विरोधी बाकावर काम केलं. एकनाथ शिंदे यांचं बंडही घडवून आणलं. राज्यात अपेक्षित सत्तांतरही झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असं वाटत असतानाच त्यांनी एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. रिमोट कंट्रोल ठरलेल्या फडणवीसांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं काही तासांतच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसात सारं काही अलबेलं नसल्याचं तेव्हा समोर आलं. अजित पवारांच्या चर्चांमागे भाजपातून नेमकं कोण आहे हा प्रश्न त्यातूनच विचारला जातोय. मुळात अजित पवारांची काय चर्चा झाली हे केवळ अजित पवारांनाच माहीत, कारण ते कोणाला सांगत नाहीयेत जोपर्यंत. आणि त्यांनी काल मला वाटतं डिनायल केलं की माझा असा कुठलाही विचार नाही. जर समजा मी राष्ट्रवादीतच मरेपर्यंत राहणार आहे, आता मग अख्खी राष्ट्रवादी बीजेपीला मदत करणार आहे का? हा प्रश्न निर्माण होतो लगेचचा. अजित पवारांच्या ह्या म्हणण्यानंतरचा लगेचचा प्रश्न निर्माण होतो. तो अजून 1.5 वर्ष शिल्लक असताना, 1.5-2 वर्ष शिल्लक असताना जर राष्ट्रवादीने बीजेपीला मदत केली तर प्रश्न निर्माण होतो की शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरती लोकांचा विश्वास राहणार नाही. देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आलेले आहेत, नुसती गोची झालेली नाही, तर देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या प्रकरणात अडचणीत आलेले आहेत. आणि हा सगळा प्रकार देवेंद्र फडणवीसांना वेगळा ठेवून करण्यात येतोय हे खरं राजकारण आहे. मराठा नेतृत्व, बदलतं राजकारण, प्रतिस्पर्ध्यांचा जोर हे सगळं पाहता फडणवीस आता पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत का असं विचारलं जातंय. यातच फडणवीस 2024 लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही मध्यंतरी जोरात होती. 2024 पुण्यातून किंवा नागपुरातून त्यांना संधी मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. फडणवीसांनी लोकसभा लढवलीच तर 2024 देशाच्या राजकारणात प्रमुख केंद्रीय मंत्रीपद त्यांची कारकिर्दी आगामी काळात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात मी पुन्हा येईल, पुन्हा मुख्यमंत्री होईल हे त्यांचं स्वप्न सध्या तरी पूर्ण होणार नाही अशाच घडामोडी घडताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.